हिम्मत असेल तर मुंबई पालिकेची निवडणूक घ्याच, उद्धव ठाकरेंचं अमित शहांना खुलं आव्हान। मुंबई सोबत विधानसभेच्याही निवडणुका घ्या, उद्धव ठाकरेंचं भाजपला खुलं आव्हान। आपण बघतोय आज मेळावा झाला आणि त्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंनी अमित शहांना थेट आव्हान दिलेलं आहे। आणि म्हणून मी अमित शहांना आव्हान देतोय, तुमचे चेले चपाटी इकडे जे बसलेले आहेत ना, त्यांना सांगा हिम्मत असेल तर मुंबई महापालिका निवडणूक महिन्याभरात घेऊन दाखवा, आणि त्याहून पुढे हिम्मत असेल तर त्याच वेळेला महाराष्ट्राची विधानसभेची पण निवडणूक लावून दाखवा। कुस्ती आम्हाला सुद्धा येते, आमची तर परंपरा तीच आहे, बघू कोणाच्या पाठीला कोण माती लावतं ते, हिम्मत असेल तर या समोर। दरम्यान उद्धव ठाकरेंनी शिंदे गटासह भाजप नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केलेला आहे, पाहूयात आपण। अनेक आदिलशाह निजामशाह हा शाह तो शाह हे होते की नाही मला माहिती नाही, पण स्वराज्यवरती चालून आले होते, मरे येऊन गेले, त्या कुळातले आत्ताचे शाह अमित शहा देशाचे गृहमंत्री आणि मुंबईत येऊन काय बोलून गेले की शिवसेनेला जमीन दाखवा। त्यांना माहिती नाही इकडे जमिनीतनं हे नुसती गवताची पाती नाही आहेत तर तलवारीची पाती आहेत, आणि तुम्ही जमीन दाखवण्याचा प्रयत्न कराच, तुम्हाला आम्ही आसमान दाखवल्याशिवाय राहणार नाही, आज सांगतोय, ठणकावून सांगतोय। या बाजूने बघताना आपण बघतो शिवाजी महाराज आणि त्यांच्या पाठीकडे गडकिल्ल्यांची ती भिंत आहे, पण पलीकडून येताना किती जणांनी तुम्ही बघितलं असेल कल्पना नाही, पण आपण मुंबा देवीचा एक मोठा चेहरा लावलेला आहे, मुंबा देवी, मुंबा आई, ही आमची मुंबा आई आहे, आणि जो आमच्या आईवरती वार करायला येईल त्याचा राजकारणामध्ये कोथळा बाहेर काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आज वेदांत गेला, वेदांत गेल्यानंतर त्याच्याबद्दल धादांत खोटं बोलतायत, लाज वाटली पाहिजे, कोणाची बाजू घेऊन तुम्ही कोणाशी भांडतात, आमच्यामुळे गेला का तुमच्यामुळे गेला, पण गेला ना का नाही आणत, चला आम्ही तुमच्या सोबत राहतो, विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष आम्ही एकत्र येतो, आणि गेलेला वेदांत परत आणू, चला मी तुमच्या सोबत येतो, एक 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 येणारे उद्योग हे निघून जात आहेत, आणि मिंदे गट नुसता शेळ्या शेपट्यासारखा शेपट्या घालून नुसतं होय महाराजा करत गप्प बसलेला आहे, आणि म्हणून मी आज त्यांना आव्हान देतो, अमित शहांना आव्हान देतोय की तुमचे कोणतेही डावपेच आता यशस्वी होणार नाहीत, तुम्ही हिंदू मुसलमान करून बघा, आज मुस्लिम लोक सुद्धा शिवसेनेसोबत आहेत, तुम्ही हिंदूंमध्ये मराठी मराठी असा भेदभाव करून बघा, आज अमराठी माणसं सुद्धा आमच्यासोबत आहेत, गुजराती आहेत, उत्तर प्रदेशचे आहेत, सगळे आहेत, कारण कोरोनाच्या काळामध्ये मुख्यमंत्री म्हणून मी कोणताही भेदभाव न करता या सगळ्यांचे प्राण वाचवलेले आहेत। 92-93 साली सुद्धा देशद्रोहांनी थैमान घातलं होतं, त्याही वेळेला कित्येक माझ्या शिवसैनिकांनी दर्ग्याचं सुद्धा रक्षण केलेलं आहे, कारण हीच तर आमच्या शिवाजी महाराजांची शिकवण आहे, हीच तर माझ्या आजोबांची आणि माझ्या वडिलांची शिकवण आहे। फडणवीस बोलले की त्यांच्या आयुष्यातली शेवटची निवडणूक, होय तुमच्या आयुष्यातली शेवटचीच निवडणूक आहे,